कोल्हापूर शहरालगत असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या गावांपैकी एक म्हणजे कळंबा कळंबा गावामध्ये इतर सोयीसुविधा आहेत मात्र लहान मुलांना खेळण्यासाठी आणि क्रीडापटूंना सरावासाठी इथं क्रीडांगणच नाही त्यामुळं मुलांना रस्त्यावर खेळायची वेळ येते त्यातून किरकोळ अपघात वादावादीचे प्रसंग घडतात त्यामुळं ग्रामपंचायतीनं क्रीडांगणासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी होतीये शहरालगत असलेलं कळंबा हे मोठं गाव सुमारे दहा हजार लोकसंख्या परिषदेची एक आणि खासगी दोन अशा तीन तीन शाळा तालमी आणि तरुण मंडळ आहेत साहजिकच इथं खेळण्यासाठी क्रीडांगणाची गरज आहे मात्र या गावाला क्रीडांगणच नसल्यामुळे तरुण मुलं आणि खेळाडूंची गैरसोय होतीये गावाशेजारी तपोवन मैदान आहे या मैदानावर खेळण्यासाठी जागा उपलब्ध आहे मात्र नगर बापूराम नगर देवकर पाणंद नगर या परिसरात मुलं आणि युवक या मैदानावर गर्दी करतात तसंच हे मैदान वर्षातील बरेच दिवस प्रदर्शन आणि सभा मेळावे यासाठी राखीव असतं त्यामुळे कळंबा गावासाठी स्वतंत्र क्रीडांगण असणं गरजेचं ठरलंय क्रीडांगणाअभावी रस्त्यावरच खेळण्याची वेळ मुलांवर आलीय त्यामुळे बऱ्याचदा अपघात होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवलेत कळंबा ग्रामपंचायतीकडे सुमारे दोनशे पन्नास एकर जागा राखीव आहे त्यापैकी तीस एकर जागेवर क्रीडांगण व्हावं याकरिता ग्रामपंचायत प्रस्ताव पाठवणार आहे मात्र अद्याप या कामाला गती मिळालेली नाही त्यामुळे कळंबा परिसरातील लहान मुलं युवक आणि क्रीडापटू यांना सरावासाठी क्रीडांगण उपलब्ध व्हावं याकरिता कळंबा ग्रामपंचायतीनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी सर्वच स्तरातून होतीये